ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट म्हणजे काय हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज एक पेशंट आहे त्याच्यावरती मी ॲक्युपंक्चर करताना दाखवणार आहे. ॲक्युपंक्चर म्हणजे ज्या छोट्या छोट्या सुया असतात ह्या सुया आपण पेशंटच्या बॉडीवरती ह्या पद्धतीने अशा विविध ठिकाणी जे चॅनल्स असतात जे ऊर्जा प्रवाह असतात ह्या ऊर्जा प्रवाहांमध्ये आपण लावत असतो आणि या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये ऊर्जा प्रवाह मोकळे करण्याचं काम करत असतो. ह्या पद्धतीने आपण जे निडल्स लावतो हे निडल्स जे आहेत हे वेगवेगळ्या आजारांवरती काम करण्याचं कार्य करतात. आता ह्याच्यामध्ये जे स्पाईनशी रिलेटेड जेवढे पण इश्यू असतील ह्याच्यामध्ये स्पायनल कॉड इंजुरी झाली, प्रायमरी स्पायनल कॉड इंजुरी झाली, त्यानंतर ऑस्टिओआर्थरायटिस, आर्थरायटिस, स्पॉन्डिलोसिस, नमनेस, पेन, स्टिफनेस, स्वेलिंग या सगळ्या गोष्टी ह्या बऱ्या करायला सुरुवात करत असतात. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये भीती असते का ॲक्युपंक्चरच्या ज्या सुया आहेत त्या काही त्रास देतात का. आजपर्यंत सुमारे 1,25,00,000 पेशंटवरती आम्ही ॲक्युपंक्चर केलं आहे आणि आजपर्यंत एकही असा प्रसंग आढळला नाही का त्याच्यामध्ये आपल्या पेशंटला कुठल्या प्रकारे काही त्रास झाला आहे. हां, ज्यावेळेस आपण सुई टोचतो त्यावेळेस मच्छर जरी चावला तरी आपल्याला थोडंसं जाणवतं. त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण सुया टोचतोय की लावतोय आणि ज्यावेळेस मशीन लावतोय तर एक मुंगी चावल्यासारखं एक सेन्सेशन जाणवतं आणि त्या पद्धतीने मग आपल्या शरीरामध्ये थोडं थोडं जे हे एकदम कमी प्रमाणात आम्ही इलेक्ट्रिकल पल्स त्या मशीनच्या मार्फत आम्ही त्या ॲक्युपंक्चरच्या निडल्समध्ये सोडत असतो. ह्याच्यामुळे जे चोंदलेले ऊर्जा प्रवाह आहेत, जे बंद झालेले ऊर्जा प्रवाह आहेत आपल्या शरीरामधले, ते ऊर्जा प्रवाह व्हायला परत सुरळीत व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जेवढे पण असतील, मग न्यूरॉनशी रिलेटेड, ब्रेनशी रिलेटेड जेवढे पण आजार असतील, मग पक्षाघात झाला, सायटिका झाला, शिरांचे आजार, हे सगळे आजार ह्या थेरपीमुळे कमी व्हायला किंवा बरे व्हायला सुरुवात होऊन जाते. सोबतच जर का आपल्याला काही हाडांचे दुखणे असतील, गुडघ्यांचे दुखणे असतील, कमरेचे, मणक्याचे काही दुखणे असतील तर हे दुखणेसुद्धा बरे झालेले आपल्याला आढळतील. डिफिशियन्सीच्या आजारामध्ये ही उपचार पद्धती कार्य करत नाही. डिफिशियन्सीचे आजार म्हणजे ह्याच्यामध्ये रक्त कमी झालेलं आहे, आपल्या शरीरामधील कुठलाही जर का घटक कमी झालेला असेल तर अशा आजारामध्ये हे उपचार पद्धती कार्य करत नाही. अथवा पेशंटला कॅन्सर आहे, थर्ड स्टेजचा कॅन्सर आहे, टी बी आहे, बोन टी बी आहे किंवा इतर कुठल्या अवयवांची टी बी आहे तर अशा पेशंटमध्ये सुद्धा हे उपचार पद्धती कार्य करत नाही. तर थोडक्यात आणि सरळ सरळ सांगायचं म्हणजे हाडाचे शिराचे जर का आपल्याला दुखणे असतील तर ते आपण ॲक्युपंक्चरच्या उपचाराद्वारे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स हे मिळवू शकतो. अर्थातच पेशंटच्या अनुसारे हे जे रिझल्ट्स आहेत हे वेगवेगळे असू शकतात. असं नाही का प्रत्येकाला येणारा हा रिझल्ट आहे हा सारखाच येईल किंवा प्रत्येकाला हा रिझल्ट येईलच. प्रत्येकाची बॉडी त्या उपचाराला कशी रिस्पॉन्स करते ह्याच्यावरतीच आपले जे रिझल्ट्स आहेत हे ठरलेले असतात. तर ह्या पद्धतीने ॲक्युपंक्चरने जे हार्मलेस पद्धतीने आता पेशंटला साधारणतः आपण बऱ्याचशा सुया लावलेल्या आहेत आणि एवढ्या सुया लावून त्याच्यामधून आपण इलेक्ट्रिकल इम्पल्स सोडतोय तरीसुद्धा पेशंट अगदी आरामशीर खाली झोपून आहे. कुठल्याही पद्धतीचं त्या पेशंटमध्ये असा मोठा काही त्रास जाणवत नाही, थोडासा जाणवतो, नाही असं म्हणता येणार नाही. समजा जशी आपल्याला मुंगी चावते तितक्या प्रमाणात आपल्याला वेदना जाणवू शकतात, ह्याच्यापेक्षा जास्त काहीच जाणवत नाही. ॲक्युपंक्चरची असणारी जी भीती ही पण मनातून आपण काढली पाहिजे आणि चांगल्या ॲक्युपंक्चर तज्ज्ञाकडून आपण ॲक्युपंक्चरचे उपचार करून घेतले पाहिजे. ड्रगलेस थेरपी आहे, कुठल्याच प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही, कुठल्याच प्रकारचे केमिकल्स वापरले जात नाही. अर्थातच ह्याच्यामुळे फायदा हो ना हो पण तोटा होणार नाही हे तितकंच खरं आहे. त्याला थेरपीची पावडर टाक. हे फायर कपिंग ट्रीटमेंट आहे. या फायर कपिंग ट्रीटमेंटमध्ये आपण काचेचे बाऊल, बांबूचे बाऊल असे काही बाऊल्स असतात हे वापरतो आणि ह्याच्यामध्ये जे फायर आहे फायरच्या मार्फत आपण त्या ठिकाणी व्हॅक्युम क्रिएट करतो आणि जे क्रिएट झालेले व्हॅक्युम आहे हे आपल्या शरीरातील जे मांसपेशी त्यांना ओढून धरतं. चांगल्या पद्धतीने मांसपेशींना ओढून धरल्याच्या कारणाने मग आपला जो रक्तप्रवाह आहे आपल्या शरीरामधला हा रक्तप्रवाह सुरळीत व्हायला सुरुवात होतो आणि रक्तप्रवाह एकदा सुरळीत झाला तर शरीरामधले कुठलेही आजार असो ते सगळे बरे व्हायला सुरुवात होतात. प्रामुख्याने ह्याच्यामध्ये जे आपण फायर कपिंगचा जो वापर करतो हे फायर कपिंगमध्ये आपण स्पाईनशी रिलेटेड आजार, गुडघ्याशी, नीशी, अँकलशी, सायटिका, शिरांचे आजार, मणक्यांचे दुखणे, सांध्यांचे दुखणे हे सगळ्या दुखण्यांवरती आपण
फायर कपिंगचा वापर हा करत असतो. फायर कपिंग जी टेक्निक आहे 2000 वर्षापासून चालत आलेली टेक्निक आहे. सुरुवातीला पूर्वीच्या वेळेस लोक ह्याच्यामध्ये जे शिंग असायचे, प्राण्यांचे जे शिंग असायचे त्यांचा वापर करायचे, किंवा मग बांबू जो आहे बांबूच्या एक पार्ट घ्यायचे, तो पार्ट कापून आणि त्याचा वापर करायचे. याच्यामुळे जो व्हॅक्युम क्रिएट व्हायचा, तर त्याच्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये हे आजार बरे व्हायला सुरुवात होऊन जायची. तुंबडी लावणे हा प्रकार पूर्वीच्या काळी सर्रास घरोघरी होत असायचा. काही वैद्य लोक असायचे, ते वैद्य लोक आपल्या घरोघरी येत असायचे आणि ते तुंबडी लावून द्यायचे. ह्याच्यामध्ये तुंबडी लावणं हा जो प्रकार असायचा, त्या पद्धतीनेच हा प्रकार आहे. आणि ह्याच्यामध्ये मग जे आपल्या शरीरामधले ज्या शिरा आहेत, हाडं आहेत, हे सगळे मजबूत होतात, व्यवस्थित होतात. ह्याचं जे मेकॅनिझम आहे, हे आपल्या शरीरावरती जवळपास 180 पेक्षा जास्त काही पॉईंट्स असतात. त्या पॉईंट्सवरती आपण हे कप्स लावतो आणि त्या ठिकाणचा ऊर्जा प्रवाह आणि रक्तप्रवाह या दोन्ही गोष्टी ते सुरळीत करतात. आता ऊर्जा प्रवाह जर का अडखळलेले असतील, समजा आपल्या मांसपेशींमधून जाणारे जे ऊर्जा आहेत यांचे जर का प्रवाह अडखळलेले असतील, तर मांसपेशी व्यवस्थित काम करत नाही, न्यूरॉन्स चांगले काम करत नाही, आपल्या हाडं शिरा पाय व्यवस्थित काम करत नाही, तर मग या सगळ्या गोष्टी जर का आपल्या व्यवस्थित करायच्या असतील, तर आपल्याला ऊर्जा प्रवाह व्यवस्थित करावा लागतो, रक्तप्रवाह व्यवस्थित करावा लागतो. रक्तप्रवाहामध्ये ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस आपण हे कप्स लावतो, तर हे कप्स लावण्याच्या नंतर आपल्या त्वचेच्या खालच्या ज्या केशिका आहेत, केशिका म्हणजे एकदम बारीक 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 अशा रक्ताच्या ज्या शिरा असतात, त्या शिरा थोड्याशा ब्रेक होतात, थोड्याशा तुटल्यासारखे होतात आणि त्या तुटल्यानंतर त्या ठिकाणी हिलिंग प्रोसिजर वाढून जाते. आपल्या शरीराचं मेकॅनिझम आहे, ज्या ठिकाणी पण जखम झालेली त्या ठिकाणी तो शरीर त्याला बरं करण्यासाठी औषधी पाठवत असतो. शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हॉर्मोन सिक्रीट होतात, वेगवेगळ्या पद्धतीची औषधी तयार होतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते त्या आजाराला बरं करायला सुरुवात करतात. तर याच्यामुळे आपल्या शरीरामधील ऊर्जा प्रवाह आणि रक्तप्रवाह वाढल्या कारणानं आपल्या शरीरामधील जे आजार आहेत, जे जुनाट दुखणे, हे सगळे बरे व्हायला सुरुवात होतात. आपल्यालाही जर का मानपाठ कंबर दुखी, स्पाइन स्पॉन्डिलोसिस, स्टिफनेस, त्याच्यानंतर गुडघ्याचे काही आजार, सांध्यांचे काही आजार असे जर का असतील, तर अशा आजारांमध्ये आपण ह्या फायर कपिंगचा वापर करून घेऊ शकतो आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण जर काही अॅक्युपंक्चरचे उपचार करून घेतले, तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये बदल झालेले आपल्याला आढळून येतील. अजूनही आपल्या शरीरामध्ये जर काही त्रास असतील आणि त्याविषयीचे काही आपल्याला व्हिडिओज पाहिजे असतील, तर डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने आपल्या यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती जाऊन आपण व्हिडिओज पाहू शकता. धन्यवाद.